श्री साई सच्चरित्र इन मराठी बाय लेट गोविंद रघुनाथ दाभोलकर, ट्रांसलेशन इन इंग्लिश बाय लेट जरीन, अध्याय 2, ओवी 111। असेल जे जे ललाटी लिहिले, ते तेच जरी होणार वहिले, मग ते गुरुवीण काय की अडले, जाणे ठेले शिर्डीचे। इफ व्हॉट इज डेस्टिन्ड इज बाउंड टू हॅपन, देन व्हॉट इज द पर्पज ऑफ हॅव्हिंग अ गुरु? हेन्स गोईंग टू शिर्डी वॉज कॅन्सल्ड। किमर्थ आपुले स्थान सोडा, कशासी गुरुचे मागे दौडा, सुखाचा जीव दुखात पाडा, कवण्या चाडा कळेना। फॉर व्हॉट रीझन शुड वन लीव वन ओन्स होम? वाय रन आफ्टर अ गुरु? वाय इन्व्हाइट हार्डशिप अँड लीव होम कम्फर्ट्स? नथिंग व्हॉट्सोएव्हर इज अंडरस्टूड बाय दिस प्रॅटलर। जैसे जैसे यदृच्छे घडे, ते ते भोगू सुख वासाकडे, काय जाऊनिया गुरुच्या कडे, जरी होणारा पुढे चालेना। व्हॉट एव्हर प्रेझेंट्स इटसेल्फ स्पॉन्टेनियसली, लेट मी एन्ड्युअर, वेदर इट बी प्लेजरेबल ऑर डिस्ट्रेसफुल। व्हॉट इज द पॉइंट इन गोईंग टू द गुरु वेन व्हॉट इज टू हॅपन विल हॅपन? जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालून येत, होणारा पुढे काहीही न चालत, नेले मज खेची त शिर्डीसी। बट डेस्टिनी प्रिवेल्स इन स्पाइट ऑफ अ कॉन्ट्ररी विश, एव्हरीथिंग एल्स इज पारलेस बिफोर इट, अँड आय वॉज ड्रॅग्ड टू शिर्डी। नाना साहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी, ठाण्याहुनी दादरावरी, येऊनी विळभरी बैसले। नाना साहेब हु वॉज अ डिस्ट्रिक्ट ऑफिशियल स्टार्टेड ऑन अ टूर ऑफ बसिन। ही केम फ्रॉम थाने टू दादर अँड वेटेड ॲट द स्टेशन फॉर अ वाईल। मध्यंतरी एक तास, गाडी वसईची यावयास, वाटले हा अवकाश, लावू की कामास एकादिया। देर वॉज वन आवर्स टाइम फॉर द ट्रेन फॉर बसिन टू अराइव। ही फेल्ट दॅट मच ऑफ दिस टाइम कुड बी युटिलाइज्ड फॉर सम अदर वर्क। जाहली मात्र ऐसी स्फूर्ती, तोची आली दादरावरती, गाडी एक केवळ वांद्र्यापुरती, ते मग बैसती ती येत। द मोमेंट ही थॉट ऑफ दिस, अ ट्रेन अराइव्ड गोईंग ओनली अप टू बँड्रा अँड ही बोर्डेड इट। येता गाडी निजस्थानी, निरोप आला मजला गुनी, मग मी भेट घेता तत्क्षणी, चालली कहाणी शिर्डीची। When the train arrived at the destination, I got a message and I went to see him immediately. As soon as we met, talk about Shirdi started. केव्हा निघणार साई दर्शना, किमर्थ आळस शिर्डी गमना, दीर्घ सूत्रता का प्रस्थाना, निश्चिंती मना का नाही। When will you go for Sai Darshan? Why this lethargy in going to Shirdi? Why are you procrastinating? Why is your mind not calm? पाहुनी नानांची आतुरता, मीही शरमलो आपुले चित्ता, परी मनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदली।
When I saw Nana's earnestness, I felt ashamed. I told him frankly of the waywardness of my mind. त्यावरी मग नानांचा बोध कळकळीचा प्रेमळ शुद्ध परिसता शिर्डी गमने छोद्बोध अति मोदप्रद जाहला. Thereafter, Nana's earnest, lovable and pure advice aroused in me the desire to go to Shirdi.